नमस्कार, आज आपण चेन स्टिच कपड्यावर योग्य पद्धतीने कशी स्टिच करायची ते पाहणार आहोत। इथे मी कॉटनच्या कपड्याऐवजी नेटचं कापड वापरते, कारण नवीन शिकत असताना आपल्याला काही माहिती नसतं की कपड्याखाली नक्की काय करायचं आहे। नेटचे कापड हे ट्रान्सपरंट असल्यामुळे कपड्याखाली कशा पद्धतीने दोरा हा सुईमध्ये अडकवायचा समजावे म्हणून मी नेटचं कापड वापरत आहे। तुम्हाला मात्र प्रॅक्टिस करताना कॉटनच्या कपड्याचा वापर करायचा आहे। चेन स्टिच करताना आपण जरीच्या दोऱ्याचा वापर करणार आहे। अरी वर्क करण्यासाठी 14 नंबरची टूलिप ब्रँडची सुई वापरायची आहे। प्रथम आपण स्केलच्या साह्याने एक लाईन आखून घ्यायची आहे। मी इथे लाईन आखण्यासाठी स्केच पेनचा वापर करत आहे। आता आपण पाहणार आहोत दोऱ्याला गाठ कशी मारायची। दोरा हा 3 बोटांच्या मध्ये 2 फिरून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने पिळा मारायचा आहे व हळूवारपणे तो दोरा गुंडाळलेला खाली ओढून घ्यायचा आहे। ही अशा प्रकारे गाठ तयार होते। नंतर ही गाठ आपल्याला करंगळीच्या शेजारील बोटात व अंगठ्यात धरून ठेवायची आहे व मधल्या 2 बोटांच्या हा दोरा अशा पद्धतीने धरून ठेवायचा आहे। हा दोरा मी डाव्या हातात धरलेला आहे। रीळ आणि डावा हात आपल्याला कपड्याच्या खाली ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हा हात व दोरा कपड्याच्या खाली व्यवस्थित धरून घ्यायचा आहे। सुईचं टोक हे टूलिप ब्रँड असे लिहिलेले असते, त्या साईडला सुईचे टोक आहे। सुईचे टोक हे ज्या दिशेने आपल्याला वर्क करायचे असते त्या दिशेला ठेवायचे आहे। दोरा हा सुईच्या टोकामध्ये अडकून घ्यायचा आहे, नंतर हळूवारपणे तो कपड्याच्या वर काढायचा आहे व अंगठ्यात धरलेली गाठ ही हळू सोडून द्यायची आहे। सुईचे टोक हे समोरच्या दिशेने ठेवून दोरा हा सुईच्या भोवती 90° फिरून घ्यायचा आहे व दोऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुईचं टोक हे 90° फिरून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला चेन स्टिच पूर्ण तयार करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा पाहूया, सुईचं टोक हे मार्किंगच्या दिशेने ठेवायचं व दोरावर खेचून अंगठ्यातली गाठी हळूवारपणे सोडून द्यायची आहे व दोरा हा अशा पद्धतीने 90° सुईच्या भोवती गोल फिरून घ्यायचा आहे व दोऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुई 90° फिरून घ्यायची आहे। सुई दोऱ्यासोबत वर घेताना दोऱ्याच्या विरुद्ध दिशेला सुईचं टोक असले पाहिजे। सुईचे टोक हे दोऱ्याच्या दिशेने असल्यास तो दोरा निसटेल।